श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. देशभरात सध्या अंग भाजून काढणाऱ्या उन्हामुळं जनता त्रस्त आहे. राज्यातही अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार गेला आहे. विदर्भात मागील 3 दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झालं आहे. हवामान विभागानंही राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. काय आहे उष्णतेची लाट, का होत आहे तापमानात वाढ आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव कसा करावा, आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, देशभरात मागील काही दिवसांपासून उष्णतेची काहिली वाढली आहे. मागील काही वर्षातल्या तापमानाचा तक्ता पाहता यावर्षी उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचं दिसून येत आहे. देशात सर्वाधिक तापमान राजस्थानात नोंदवलं गेलं. तिथलं तापमान 45 अंशांच्याही वर गेलं आहे. इतर राज्यातही तापमानात कमालीची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यातल्या तापमानाचा पारा 40 वर गेल्याचं दिसून येत आहे. मागील 3 दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान खात्यानं राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसंच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरातलं तापमान वाढल्यानं विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं शहरी भागात AC, कूलर, पंखे इत्यादी उपकरणं दिवस रात्र सुरू आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातल्या हवामान विभागाकडून वेळोवेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गरज पडल्यासच घराबाहेर पडावं, घराबाहेर जाताना हलक्या रंगाचे कपडे घालावेत, पाण्याची बाटली आणि छत्री जवळ बाळगावी असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. उष्णतेची लाट म्हणजे काय, त्याची कारणं काय याबाबत आकाशवाणीला माहिती देताना कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे म्हणाले, ह्या पिरियडला प्री मान्सून सीझन म्हणतात आणि ह्या प्री मान्सून सीझन मध्ये अशा ऍक्टिव्हिटीज, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्या वरची जी हवा आहे त्या हवेमध्ये जसा बदल येतो, म्हणजे विरुद्ध दिशाने येणारी हवा असते किंवा हवेची दिशा असते आणि त्यामुळे उंच उंच ढग निर्माण होतात आणि त्यामुळे थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी, जसं आपण वादळी गडगडाटाचा जो पाऊस म्हणतो, तो पाऊस बऱ्याच जिल्ह्यामध्ये मे मध्ये येत असतो. आणि याच्या मागचं कारण जसं मी सांगितलं आपल्याला की विंड डिस्कंटिन्युटी किंवा हाय प्रेशर एरिया, तर ह्या गोष्टीमुळे असा गडगडाटाचा पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये दुपारच्या वेळेस होत असतो. थंडरस्टॉर्म ऍक्टिव्ह म्हणजे वादळी गडगडाटासहित पाऊस किंवा गारांचा पाऊस. तर ह्या ज्या वेळेस कंडिशन्स आपल्याला दिसतात, आपल्याला सिनॉप्टिक कंडिशन वेदर अनालिसिस केल्यानंतर त्याप्रमाणे, आणि ह्या ज्या कंडिशन मे महिन्यामध्ये ज्या काही ह्या घटना घडतात हे कॉमन आहे, त्याला आपण कधी कधी प्री मान्सून पण म्हणतो. प्री मान्सून सीझन असल्यामुळे असे जे हवामानामध्ये बदल होत असतो आणि मान्सून एकदा सेट झाल्यानंतर परत हे जे गडगडाटासहित पाऊस वगैरे होणार त्याचे प्रमाण कमी व्हायला लागतं. ज्यावेळेस अशी म्हणजे वादळी वारे वाहण्याची शक्यता असते तर ह्याचा अंदाज कमीत कमी 1 आठवडा अगोदर दिलेला असतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत हे ऍग्रिकल्चर सायंटिस्टना पण ही इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ऍग्रिकल्चर सायंटिस्ट शेतकऱ्यांसाठी अशा हवामानामध्ये म्हणजे गडगडाटासहित विजासहित पाऊस येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्या शेतींची काळजी कशी घ्यायला हवी आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन ऍग्रिकल्चर सायंटिस्ट सर्व शेतकऱ्यांना आपल्या मराठी लँग्वेजमध्ये दर मंगळवार आणि शुक्रवारी मध्ये बुलेटिन द्वारा शेतकऱ्यांसाठी केलं जातं. स्पेशली शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याकडून एक डिजिटल माध्यमचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याचं नाव आहे मेघदूत. तर ह्या मेघदूत ऍपमध्ये शेतकऱ्यांसाठी सर्व माहिती मिळते की कुठलं पीक घ्यायला हवं आणि येणाऱ्या 5 दिवसासाठी हवामान कसं असेल हे डिस्ट्रिक्ट वाईज, तालुक वाईज इन्फॉर्मेशन त्या मेघदूत ऍपमधून मिळू शकते.
तसंच ज्यावेळेस विजा किंवा गाराचा पाऊस येणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक आपल्याकडे ऍप आहे. त्या ऍपचं नाव आहे दामिनी. त्या दामिनी ऍपच्या द्वारे आपण कुठेही असाल आणि ते दामिनी जर ऍप आपण ओपन केलं तर आपल्याला इन अँड अराउंड 50 किलोमीटर मध्ये कुठे कुठे थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी म्हणजे गडगडाट सहित पाऊस होणार आहे याची माहिती ह्या ऍपच्या द्वारे मिळते. आणि त्याचबरोबर एक नवीन ऍप पण आहे मौसम. या मौसम ऍपच्या द्वारे सुद्धा आपल्याला भारतामधले सर्व आपल्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जरी टाकले तरी आपल्याला त्या एरियाचा वेदर फोरकास्ट अपडेट मिळतात. ह्या वर्षी जो पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तो नॉर्मल पेक्षा अधिक पाऊस होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि साऊथ नॉर्थ कोंकण मुंबईमध्ये सुद्धा सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे. आणि 31 मेला पाऊस केरळामध्ये दाखल होत आहे आणि त्याच्यानंतर 7-8 दिवसांमध्ये हा पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. श्रोते हो, हीट वेव्ह मध्ये निरोगी राहण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, कोणता आहार घ्यावा याबाबत आकाशवाणीशी बोलताना राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर बबीता कमलापूरकर म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये यावेळेस मागील दशकापेक्षा यावर्षी सुद्धा उन्हामध्ये प्रचंड हीट वाढलेली आहे आणि त्यामुळे या उष्णतेमध्ये आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये 14 जिल्हे आहेत ते जास्त जोखीम असलेले जिल्हे आहेत, 16 जिल्हे हे कमी जोखीम असलेले जिल्हे आहेत आणि अत्यंत कमी जोखीम असलेले जिल्हे म्हणजे 5 आहेत, ते पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि बुलढाणा. म्हणजे 30 जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे उष्णतेमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून. तर याच्यामध्ये जोखमीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यांना जास्त विशेष काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ गर्भोदर असलेल्या महिला आहेत, बांधकामाचे मजूर आहेत किंवा इतर जे कामगार जे उन्हामध्ये काम करत आहेत, तसेच शेतकरी जे उन्हामध्ये शेतामध्ये काम करतात, उच्च तापमानात कारखान्यात किंवा औद्योगिक ठिकाणी काम करणारे कामगार, रस्त्यावरचे फेरीवाले किंवा विक्रेते, रिक्षा चालक, बस चालक, प्रवासी जे उन्हात प्रवास करतात, नंतर झोपडपट्टीतील काही रहिवासी असतील ज्यांना म्हणजे ऊन त्यांच्या अगदी घरात येतं किंवा उन्हामुळे प्रतिरोध करण्यासाठी त्यांच्याकडे त्या प्रकारचे घराची रचना नसेल, धूम्रपान करणारे, वारंवार गरम पेय सेवन करणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 वर्षाच्या खालची मुलं आणि 65 वर्षाची वरील वृद्ध, तसेच ज्यांना वेगवेगळे आजार आहेत, हृदयरोग आहे, रक्तवाहिन्यांचे आजार आहे, लठ्ठपणा, कुपोषण, त्वचेचे आजार आहे, तर या सर्वांना खूप विशेष काळजी घ्यावी लागेल आणि जेणेकरून उन्हामध्ये आपण जाणे कसे टाळता येईल आणि त्यांना त्या प्रकारचं व्यवस्थापन करण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आता उष्णतेशी संबंधित आजार कुठले आहेत तर एक किरकोळ आजार आहे, दुसरे प्रमुख आजार आहे. आता प्रमुख आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डिहायड्रेशन होणे किंवा उष्णतेने शरीराचं निर्जलीकरण होणे आणि दुसरं आहे हीट स्ट्रोक, अत्यंत प्रमुख आजार. उष्णतेशी संबंधित किरकोळ आजार म्हणजे कुठले असतील तर अंगावर पुरळ येणे, उष्णतेने पेटके येणे किंवा चक्कर येणे, अशा प्रकारचे हे उष्णतेचे संबंधित आजार आहेत. तसेच कधी कधी जसं की हीट रेडिमा, पायावर उन्हात जर फिरलो आपण तर पायावर सूज येऊ शकते. त्याच्यामध्ये पायावर थोडीशी सूज येते, जर बराच वेळ उन्हात फिरत राहिले तर पायावर सूज येऊन मग त्या व्यक्तीला लक्षात येतं की आपण उन्हात फिरल्यामुळे पायावर सूज आलेली आहे. अशा वेळेस आपण उन्हात जाणे टाळावे. याच्यामध्ये काय होईल, ही जी सूज आहे ते पायावर करून झोपणे आणि ही सूज आहे तर ती कमी होण्यासाठी जास्तीत जास्त 6 आठवडे लागू शकतील. याच्यामध्ये सूज उतरण्यासाठी जी आपण ट्रीटमेंट घेतो ती घेऊन फायदा नाही. त्याच्यासाठी पाय वर करणे आणि स्टॉकिंग वापरणे पायाला हे करावे लागेल. दुसरा आहे पायाला हीट क्रॅम्प्स म्हणून आहे, ते उन्हात गेल्यानंतर पायामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात, तसेच चक्कर येऊ शकते, नंतर खूप उन्हात फिरल्यामुळे एक्झॉस्ट होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं आहे हीट स्ट्रोक. आता आपल्याला हीट स्ट्रोक आणि हीट एक्झॉस्टन याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण बघू. हीट स्ट्रोक हा तीव्र उष्माघात जो असतो त्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो, तर हीट एक्झॉस्ट मध्ये जे आहे उन्हामध्ये फिरल्यानंतर चक्कर येणे किंवा थोडस डिझीनेस वाटणे या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्याला आपण या हीट एक्झॉशन मध्ये असते. तसेच हीट एक्झॉशन मध्ये खूप सारा घाम येतो, त्याच्यानंतर त्वचा जी आहे थंड पडते. दुसरं आहे नॉशिया वॉमिटिंग पेशंटला होतं, म्हणजे मळमळ आणि उलटी येणे असं होते. तसेच नाडी जी आहे ही तीव्र होते आणि पायामध्ये क्रॅम्प्स येतात. दुसरं आहे तीव्र उष्माघात, याच्यामध्ये ठणकून डोकं दुखतं. शरीराचं तापमान जे आहे ते 103 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असू शकतं आणि त्वचा जी आहे ही या ठिकाणी हॉट म्हणजे एकदम उष्ण त्वचा, लाल आणि
कोरडी झालेली असते. या उलट हीट एक्झॉशन म्हणजे त्वचामध्ये ही थंड झालेली असते. मळमळ आणि उलटी ही असते. तसंच नाडी जी आहे ही तीव्र असते आणि पेशंट हा म्हणजे एकदम अनकॉन्शियस होऊ शकतात. तर हे दोघांमध्ये फरक आहे हीट एक्झॉशन मध्ये आणि हीट स्ट्रोक मध्ये म्हणजे तीव्र उष्माघातामध्ये. तीव्र उष्माघात हा अतिशय घातक आहे आणि तो होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण काय करावे आणि काय करू नये हे आपण बघू. तर उन्हामुळे जर हे आपल्याला झालेलं आहे, बाहेर आपण उन्हात जाणे टाळावे, शक्यतो 10 वाजेपर्यंत आपली सगळी कामे करावी किंवा संध्याकाळी ऊन नसल्यावर आपली कामं करून घ्यावीत बाहेरची उन्हाची. तर आता सगळ्यात महत्वाचं, तहान लागली नसली तरी सुद्धा शक्यतो पुरेसे पाणी प्यावे. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे सूचक आहे, त्यामुळे आपण डिहायड्रेशन होईपर्यंत न थांबता तुम्हाला तहान लागली नसली तरी सुद्धा पुरेसे पाणी प्यावे. प्रवास करताना आपण पिण्याचे पाणी हे सोबत नेहमी ठेवावे. तसेच एखादा लिंबू असेल तर लिंबू किंवा लस्सी, फळांचा रस हे आपण ठेवू शकतो. तसेच स्थानिक उपलब्ध जी फळं आहेत, ही जी फळं आहेत ही पण आपण ठेवू शकतो. मॅक्झिमम आपण भाज्या खाव्यात, हंगामी फळं खावेत आणि जास्तीत जास्त शरीराला कशा प्रकारे आपल्याला हायड्रेटेड ठेवता येईल हे आपण बघावे. दुसरं आहे, सतर्क राहणे आवश्यक आहे की वातावरणात आपल्याला कधी बदल होणार आहेत, कधी जास्त उष्ण म्हणजे वातावरण होणार आहे किंवा कमी उष्ण होणार आहे, हे आपले दिवस आपण सतत बघत राहावे आणि या ठिकाणी वातावरणाची माहिती घेण्यासाठी सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. आता कपडे कशा प्रकारचे घालावे, तर पातळ सैल सुती कपडे, शक्यतो फिकट रंगाचे कपडे घालावे आणि सूर्यप्रकाशात किंवा उन्हात आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस शूज किंवा चप्पल घालणे आवश्यक आहे. नेहमी उन्हात जाताना आपले डोके झाकून ठेवावे किंवा डोक्यावर छत्री किंवा एखादी टोपी, ट्रॉवेल किंवा जे काही आहे झाकण्यासाठी वस्तू त्या आपण डोके झाकून बाहेर पडावे. गॉगल घालावे डोळ्यांच्या ह्याच्यासाठी. दुसरा आहे, शक्य तितकं सावलीत राहावं आणि बाहेरची कामं जी आहेत तर सकाळी सकाळी किंवा ऊन संपल्यानंतर शक्यतो करावी. चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी थांबावे उन्हाच्या वेळेस. तसेच ज्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश येतो अशा रूम मध्ये शक्यतो उन्हाच्या वेळेस थांबू नये. खिडक्यांना तसेच दारांना पडदे असावेत. ते पडदे लावून तुम्ही ठेवले तर त्यामुळे डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तो आत येणार नाही. थंड हवा येण्यासाठी काही ज्या खिडक्या असतील त्या आपण सतत उघड्या ठेवाव्यात जिथून ऊन नाही येणार. तर या गोष्टी आपण करणे आवश्यक आहे. आता काय करू नये हे सुद्धा आपल्याला बघणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये उन्हात बाहेर पडणे आपण टाळावे. शक्यतो दुपारी जे आहे 12 ते 3 किंवा आता तर 12 ते 4 म्हणता येईल उष्णता वाढल्यामुळे, तर त्या वेळेत आपण शक्यतो बाहेर पडू नये. दुपारच्या वेळेस जेव्हा आपण जर बाहेर पडलो तर अति परिश्रमाचे कामे त्या ठिकाणी करू नये. शिळे अन्न खाऊ नये. उच्च प्रथिनयुक्त जे पदार्थ आहेत किंवा तळलेली पदार्थ आहेत ती टाळावी. पार्क केलेल्या वाहनामध्ये जे आहे तर आपण पाळीव प्राण्यांना किंवा मुलांना, लहान मुलांना सुद्धा त्या वाहनांच्या ठिकाणी एकत्र सोडू नये. जास्त उन्हाळ्यात जो आहे तो आपण स्वयंपाक करणे टाळावे. अगदी सकाळी सकाळी किंवा ऊन संपल्यानंतर स्वयंपाक करणे आवश्यक आहे. चहा, कॉफी असे जे पदार्थ आहेत हे उन्हामध्ये पिऊ नयेत. श्रोते हो, हवामान विभागानं आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रत्येकानं हलका आहार घ्यावा, पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या फळांचं सेवन करावं, तसंच उन्हाचा त्रास झाल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण उपचारापेक्षा बचाव महत्वाचा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे.